नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी सिरीज आहे आपली, आपल्या सिरीजमधील टॉपिक नंबर 3 आहे. मागील टॉपिकला आपण क्लिपर सर्किटचे थोडक्यात वर्किंग बघितले होते, युजेस बघितले होते आणि त्यांचे टाईप्स बघितलेले होते. तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरला याच्याबद्दल थोडंसं वाचायला सांगितलेलं होतं. तर आजच्या टॉपिकला आपण टाईप्स ऑफ क्लिपर सर्किट अँड देअर वर्किंग, क्लिपर सर्किटचे थोडक्यात प्रकार बघणार आहोत आणि त्यांचे प्रत्येकांचे वर्किंग बघणार आहोत. तर त्या अगोदर या ठिकाणी मी इथे काही टाईप्स लिहिलेले आहेत, हे तुम्ही बोर्डवरती वाचू शकता. क्लिपर सर्किटचा जो पहिला प्रकार आहे त्याला म्हटलं जाते पॉझिटिव्ह क्लिपर. या ठिकाणी हा पॉझिटिव्ह क्लिपर आहे. या पॉझिटिव्ह क्लिपरमध्ये त्याचे दोन उपप्रकार पडतात. पहिला आहे पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर आणि दुसरा आहे पॉझिटिव्ह शंट सिरीज क्लिपर. या दोघांची जोडणी विरुद्ध असते. ज्या प्रकारे याची जोडणी आहे त्याच्या विरुद्ध याची जोडणी असते, ते आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघूच. दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह क्लिपर. निगेटिव्ह क्लिपरचे दोन प्रकार पडतात. जसे याचे प्रकार पडतात सेम याचेच प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे निगेटिव्ह सिरीज क्लिपर सर्किट आणि दुसरा आहे निगेटिव्ह शंट क्लिपर. ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर काम करतो त्याच्या सेम विरुद्ध पद्धतीने निगेटिव्ह सिरीज काम करत असतो आणि ज्या प्रकारे पॉझिटिव्ह शंट काम करतो त्याच्या विरुद्ध निगेटिव्ह शंट काम करत असतो. तर आपण डिटेल्समध्ये याला सुद्धा बघणारच आहोत. तिसरा प्रकार पडतो बायस क्लिपर. आता बायसचा अर्थ होतो की एक्स्ट्रा बॅटरीने त्याला बायसिंग देऊन केलेलं सर्किट. तर याच्यामध्ये जी बायसिंग देण्याची पद्धती आहे त्याच्यावरून याचे काही प्रकार पडलेले आहे. आता प्रकार काही नवीन नाही आहे. हे जे चार सर्किट आहे, हे दोन आणि हे दोन, हे चारही सर्किट या ठिकाणी सेम आहेत. परंतु या चारही सर्किटला मात्र बॅटरीद्वारे बायसिंग केलेली आहे. ही बायसिंग केलेली असल्यामुळे याला बायस सर्किट असे म्हटलं जाते. आता हा जो पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर विथ बायस, पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर विथ बायस म्हणजे हा जो पहिला टाईप्स आहे या पहिल्या टाईप्सला बायसिंग करून हे सर्किट तयार केले जाते, म्हणून याला पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर विथ बायस सर्किट असे म्हटले जाते. दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह सिरीज क्लिपर विथ बायस. आता निगेटिव्ह सिरीज क्लिपर कुठे आहे आपला? या ठिकाणी. म्हणजे हा निगेटिव्ह क्लिपरचा प्रकार आहे निगेटिव्ह सिरीज क्लिपर, परंतु याच्यामध्ये याला बायसिंग केल्या जाते म्हणून याला निगेटिव्ह सिरीज क्लिपर विथ बायस सर्किट असं म्हटलं जाते. याचा सुद्धा आपण डिटेल्समध्ये अभ्यास करणार आहोत. तिसरा प्रकार आहे पॉझिटिव्ह शंट क्लिपर सर्किट, पॉझिटिव्ह शंट क्लिपर, पॉझिटिव्ह शंट क्लिपर. आता हा जो प्रकार आहे याला बायसिंग करून त्याचं कार्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. चौथा प्रकार आहे याचा निगेटिव्ह शंट क्लिपर विथ पॉझिटिव्ह बायस, सॉरी विथ बायस. या ठिकाणी हा जो चौथा प्रकार आहे हा इथला आहे निगेटिव्ह शंट, म्हणजे ज्या पद्धतीने निगेटिव्ह शंट काम करतो याच्यामध्ये बॅटरी जोडल्यानंतर तो कशा पद्धतीने काम करणार आहे हे आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. आणि चौथा प्रकार आहे कॉम्बिनेशन क्लिपर सर्किट. कॉम्बिनेशन म्हणजे याच्यामध्ये एकच प्रकार आहे ड्युअल कॉम्बिनेशन क्लिपर, म्हणजे दोन डायोडची उलट सुलट जोडणी केल्यानंतर त्याला बायसिंग करून त्याचं आउटपुट काय मिळते हे आपण वेबफॉर्मद्वारे बघणार आहोत. आता हे आहेत आपले क्लिपर सर्किटचे प्रकार. या सर्व क्लिपर सर्किटचा अभ्यास करण्यासाठी किंवा याचं चांगलं ज्ञान तुम्हाला मिळण्यासाठी याच्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पण त्या बेसिक गोष्टी कुठल्या, या ठिकाणी मी इथे थोडक्यात लिहिलेलं आहे. हे जर सर्व सर्किट तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर याचा बेस मात्र तुम्हाला समजला पाहिजे. मग बेस काय? तर याच्यामधला जो पहिला बेस आहे डायोड वर्किंग. तुम्हाला डायोडचं वर्किंग हे माहिती असायलाच पाहिजे. त्याचं कारण काय की या सर्व सर्किटमध्ये डायोडचा वापर जास्त प्रमाणात केलेला असल्यामुळे डायोडचं वर्किंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग डायोडचं वर्किंग थोडक्यात काय माहिती असलं पाहिजे? सगळ्यांना माहिती आहे की डायोड हा फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये जर जोडला तर डायोडमधून आपल्याला पॉझिटिव्ह सायकल मिळते. डायोडला रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये जोडला तर डायोडमधून कुठलाही करंट मिळत नाही, हे जनरली सगळ्यांना माहिती आहे. परंतु डायोडला जर आपल्याला
मायनस व्होल्टेज मध्ये आउटपुट घ्यायचं असेल तर कसं जोडावं लागेल? डायोडला जोडताना मात्र रिव्हर्स बायस मध्ये जोडायचं आहे, परंतु त्याच्या इनपुटला निगेटिव्ह सायकल येईल आणि आउटपुटला जेव्हा पॉझिटिव्ह सायकल येईल तेव्हा त्याचं जे आउटपुट मिळणार आहे ते मायनस व्होल्टेज मध्ये राहणार आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती नाहीये, याचा आपल्याला थोडासा डीपली अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये क्लिपर सर्किटचं वर्किंग लक्षात येईल आणि लवकर लक्षात येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट माहिती पाहिजे तुम्हाला बॅटरीची पोटेन्शियल पोलॅरिटी. बॅटरीचं जे पोटेन्शियल असते की कोणत्या पोटेन्शियल कडून कोणत्या पोटेन्शियल कडे करंट वाहत असतो, म्हणजे कमी दाबाकडून जास्त दाबाकडे करंट वाहतो की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, हे आपल्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे. कारण याच्यामध्ये जेव्हा दोन बॅटरी एकत्र येतात आणि जेव्हा सेम पोलॅरिटी मध्ये येतात तेव्हा आपलं एक कन्फ्युजन होते की नेमका करंट कोणत्या दिशेला वाहणार आहे. याच्यामुळे आपल्याला क्लिपर सर्किटचं आउटपुट शोधायला मात्र कन्फ्युजन होणार आहे. दुसरा आहे सायकल एम्प्लिट्यूड. आपण एसी सायकल शिकलेलो आहे, एसी सायकल मध्ये जी एम्प्लिट्यूड आहे, एम्प्लिट्यूड काय दर्शवते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सायकलची जी एम्प्लिट्यूड आहे याच्याबद्दलचा डीपली अभ्यास करणं गरजेचं आहे. पण मी थोडक्यात सांगतो की सायकलची जी एम्प्लिट्यूड आहे तो आपल्याला व्होल्टेज स्तर दर्शवतो की याचे व्होल्टेज किती आहे, हा स्तर तो दर्शक असतो. याच्यामध्ये मॅक्झिमम व्होल्टेज पॉझिटिव्ह आणि मॅक्झिमम व्होल्टेज मायनस ह्या दोन पोलॅरिटी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. कारण एसी सायकल मध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल अशा दोन सायकल असतात. मग पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज आणि निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे निगेटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज किंवा मायनस, त्याला आपण म्हणतो मायनस मॅक्झिमम व्होल्टेज. या दोन्ही सायकलचा तुम्हाला इथे अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे एसी सायकल प्लॉट. आता एसी सायकल प्लॉट म्हणजे काय की थोडक्यात एसी सायकल जी आहे आपली, आपल्याला इनपुटची तुलना आउटपुटशी करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इनपुट सायकलचे जे प्लॉट्स आहेत ते आउटपुटशी तुलनात्मक करता यायला पाहिजे, म्हणून त्याची प्लॉटिंग आखणं आपल्याला गरजेचं आहे. ते आपण डिटेल्समध्ये याच्यामध्ये बघूच. परंतु टॉपिक सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या चार गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर चला मग आपण सर्व प्रकारांना सविस्तरमध्ये समजून घेऊ. या ठिकाणी आता पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर आणि निगेटिव्ह सिरीज क्लिपर या दोघांचेही सर्किट इथे दाखवलेले आहे. सर्वप्रथम बघू आपण पॉझिटिव्ह सिरीज क्लिपरचं सर्किट. या सर्किटमध्ये हा जो डायोड आहे हा डायोड उलट्या दिशेने लावलेला आहे. जनरली आपण डायोडला या पद्धतीने लावत असतो, सर्किटमध्ये लावत असताना या पद्धतीने लावतो, परंतु या सर्किटमध्ये आपण डायोडला उलट दिशेने लावलेला आहे आणि याच्या सिरीजमध्ये आपण हा रेजिस्टर लावलेला आहे. म्हणजेच काय की सप्लायच्या सिरीजमध्ये हे कन्स्ट्रक्शन केलेलं असल्यामुळे याला आपण पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर म्हणतो किंवा सिरीज सर्किट म्हणतो याला. परंतु पॉझिटिव्ह क्लिपर का म्हणतात? कारण थिअरॉटिकली या सर्किटमध्ये पॉझिटिव्ह सायकलला क्लिप केल्या जाते. थिअरॉटिकली या सर्किटमध्ये पॉझिटिव्ह सायकलला क्लिप केल्या जाते आणि निगेटिव्हला फक्त आउटपुटमध्ये मिळवल्या जाते. पण ते कशा पद्धतीने मिळवल्या जाते हे आपण मी मुद्दा मी ते आउटपुट दाखवलं नाही तुम्हाला, कारण हेच आपल्याला बघायचंय की या सर्किटमध्ये पॉझिटिव्ह सायकलला कसं काय क्लिप केल्या जाते हे आपण या सर्किटच्या वर्किंगमधून बघणार आहोत. याच प्रकारे खाली निगेटिव्ह सिरीज क्लिपर दिलेलं आहे. आता सिरीज तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की सप्लायच्या सिरीजमध्ये आपण रेजिस्टर आणि डायोडला जोडल्यामुळे याला सिरीज सर्किट म्हटलं गेलेलं आहे. परंतु निगेटिव्ह क्लिपर का म्हटलं गेलेलं आहे? तर निगेटिव्ह क्लिपरमध्ये निगेटिव्ह हाफ सायकलला क्लिप केलेलं आहे आणि आउटपुटला मात्र पॉझिटिव्ह सायकलला मिळवलेलं आहे. तर हेच आपल्याला या सर्किटमधून बघायचं आहे. तर मी असं गृहीत धरतो की तुम्हाला हे दोन्ही सर्किट समजलेले आहे. सिंपल सर्किट आहे, एक हाफवे रेक्टिफायर सारखे एक सर्किट आहे. हाफवे रेक्टिफायरमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं हाफवे रेक्टिफायर क्लिअर नसेल तर ते या टॉपिकमध्ये त्यांचं हाफवे रेक्टिफायर चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. सोबतसोबत बऱ्याच जणांना निगेटिव्ह व्होल्टेज कशा पद्धतीने तयार केल्या जाते हे सुद्धा माहिती नाही आहे. तर या टॉपिकमध्ये निगेटिव्ह व्होल्टेज कसं काय प्राप्त होते हे सुद्धा आपल्याला या सर्किटमधून समजू शकेल. तत्पूर्वी मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की ही जी एसी सायकल आहे, एसी सायकल ही आपल्याला एसी सप्लायमध्येच मिळते आणि
हे जे क्लिपर सर्किट आहे याला आपल्याला पॉझिटिव्ह किंवा ट्रान्सफॉर्मरच्या 12 व्होल्ट सप्लाय सोबत याला जोडायचं आहे. म्हणून मी इथे तुम्हाला 12 व्होल्ट मेंशन केलेला आहे. हा जो एसी सप्लाय आहे हा 12 व्होल्ट इथे प्रेझेंट करतो आहे आणि आउटपुटला मात्र जे काही मिळणार आहे ते आपण आता रेफर करणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला टॉपिकच्या सुरुवातीला सांगितलं होतं की एसी सायकलची प्लॉटिंग तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. तर ज्याला तुम्हाला ही प्लॉटिंग नाही माहिती त्यांनी या डायग्राम मध्ये बघून घ्यायचं आहे की एसी सायकलची प्लॉटिंग कशी असते. तर याच्यामध्ये हा जो पॉइंट बघितलेला आहे या पॉइंटला मी इनपुट म्हटलेला आहे. या ठिकाणी मी इनपुट म्हटलेला आहे. याचा अर्थ हा जो काही इनपुट सिग्नल आपण देतो आहे हा इनपुट सिग्नल या ठिकाणी मेन्शन होतो. ओके, त्यानंतर मी तुम्हाला याच टॉपिकमध्ये एम्प्लिट्यूड काय आहे याचा बेसिक अभ्यास करायला सांगितलेला आहे. तर एम्प्लिट्यूडचा अर्थ असा होतो की या सायकलनी मॅक्झिमम किती हाईट घेतलेली आहे याच्यावरनं आपल्याला या सिग्नलचं व्होल्टेज लक्षात येणार आहे. ओके, म्हणून ही जी एम्प्लिट्यूड आहे या स्तराला व्ही मॅक्झिमम म्हटलेलं आहे. म्हणजेच या सर्किटचं जास्तीत जास्त व्होल्टेज किती आहे तर हे आपल्याला या प्लॉटिंग वरनं लक्षात येणार आहे. जेव्हा आपण सीआरओ वरती व्होल्टेज डिव्हिजन सिलेक्ट करतो आणि आपल्या प्लॉटमध्ये ती सायकलची एम्प्लिट्यूड किती उंचावर जाते याच्यावरनं आपल्याला त्या सिग्नलचं व्होल्टेज लक्षात येत असते. म्हणून याला म्हटलेलं आहे पॉझिटिव्ह व्होल्टेज मॅक्झिमम. आता ही जर पॉझिटिव्ह दिशेने जाते आहे तर निगेटिव्ह दिशेने सुद्धा येते, कारण इनपुट सिग्नल हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल याच्यामध्ये मेन्शन केला जात असतो. म्हणून या ठिकाणी जेव्हा सायकल पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह दिशेने येते तर इथे सुद्धा याची एम्प्लिट्यूड असते. म्हणून ही जी एम्प्लिट्यूड आहे ही मायनस व्होल्टेज मॅक्झिमम मध्ये दाखवल्या जाते. आणि अशा प्रकारे या सायकलनी पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज किती घेतलेला आहे आणि निगेटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज किती घेतलेला आहे हे आपल्याला या प्लॉटवरनं लक्षात येणार आहे. ज्याला हे समजलेलं आहे त्याला आउटपुट रेफर करायला अडचण जाणार नाही. आता या ठिकाणी मी हे हा जो प्लॉट आहे एवढा हा इनपुट व्होल्टेज साठी दाखवलेला आहे पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज आणि निगेटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज. आता याच प्रकारे इथे आपण हा जो पॉइंट आहे हा आउटपुट साठी दर्शवलेला आहे. आता या सर्किटचा आउटपुट आपल्याला कसं मिळणार आहे हे आपण इथे या प्लॉटिंग मध्ये आखणार आहोत. पण त्याच्याकरता मी इथे पॉझिटिव्ह व्होल्टेज मॅक्झिमम आणि निगेटिव्ह व्होल्टेज मॅक्झिमम हे काढलेलं आहे. ओके, आता हे सर्किटचं आउटपुट समजण्यासाठी आपण थोडक्यात असं गृहीत धरू की जे इनपुट तुम्ही दिलेलं आहे ते आपल्याला आउटपुटला मिळालेलं आहे असं गृहीत धरू. पण गृहीत धरताना मात्र आपण सायकलला थोडस डॉटेड लाईन मध्ये दाखवू याच्यावरून तुम्हाला आउटपुट लक्षात येणार आहे. मी डॉटेड लाईन मध्ये इथे आउटपुट दाखवतोय आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं. हे मिळालेलं आउटपुट नाही, आपण गृहीत धरतोय डॉटेड लाईनच्या स्वरूपात त्याला गृहीत धरतोय. आणि जे काही आउटपुट आपल्याला मिळणार आहे ते आपण या डॉटेड लाईनला क्लिअर करून आपण ते आउटपुट मेन्शन करणार आहे. तर तुम्हाला समजण्यासाठी प्रत्येक क्लिपर सर्किटमध्ये हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करायचाच आहे. याच्यामुळे काय होईल की हा इनपुट सिग्नल तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये इनपुट सिग्नलचं मॅक्झिमम व्होल्टेज किती आहे आणि पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज किती आहे आणि निगेटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज किती आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि ह्या डॉटेड लाईन काढल्यामुळे असं लक्षात येणार आहे की जी लाईन तुमची क्लिअर झालेली आहे ती तुम्हाला आउटपुटमध्ये मिळालेली आहे आणि जी डॉटेड लाईन जशीच्या तशी राहिलेली आहे ती मात्र तिथे क्लिप केलेली आहे. हे या प्लॉटिंग वरनं तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहे. म्हणून प्रत्येक क्लिपर सर्किटला तुम्हाला हा प्लॅटफॉर्म तयार करायचाच आहे. ओके, हे समजलं आहे असं गृहीत धरतो. ज्याला याच्याबद्दल काही अडचणी असतील त्यांनी मला नंतर विचारायचं आहे. ओके, तर आता आपण या सर्किटला अभ्यास करू. इनपुटला ही एसी सायकल दिलेली आहे. या एसी सायकलचा अर्थ असा असतो की पहिल्या सेकंदाला ही जी पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे ही या ठिकाणी असते आणि निगेटिव्ह हाफ सायकल या ठिकाणी असते. गृहीत धरा ही निगेटिव्ह हाफ सायकल इथे आहे आणि ही पॉझिटिव्ह हाफ सायकल या ठिकाणी. आता या सर्किटच्या वर्किंगला जेव्हा सुरुवात होते त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की डायोडचं वर्किंग ज्याला माहिती आहे त्याला हे सर्किट समजायला अवघड जाणार नाही. मग आता डायोडचं जेव्हा कॅथोड टर्मिनल, आता हा डायोडचा काय आहे, कॅथोड टर्मिनल आहे.
कॅथोड टर्मिनल जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल असते आणि डायोडचा हा काय एनोड टर्मिनल, या एनोड टर्मिनलला सायकलचा निगेटिव्ह हाफ सायकल आहे. जेव्हा डायोडच्या कॅथोडला पॉझिटिव्ह हाफ सायकल असते आणि जेव्हा डायोडच्या एनोडला निगेटिव्ह हाफ सायकल असते तेव्हा डायोड कोणत्या कंडिशन मध्ये असतो, रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये. तर रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये डायोड मधून करंट वाहत नसतो, हे आपण प्रॅक्टिकली सुद्धा बघितलेलं आहे. मग जर इथे तुम्हाला काही आउटपुट मिळालं नाही तर या कंडिशनला काय होणार आहे, डायोड रिव्हर्स बायस कंडिशनला असल्यामुळे इथे आउटपुट तुम्हाला मिळणार नाही, एवढ्या वेळाकरता हा सिग्नल इथे झिरो व्होल्टेज मध्ये चालतो. आता कंडिशन ही बदलत असते कारण एसी सप्लाय जो आहे तो प्रत्येक सेकंदाला आपली कंडिशन बदलत असतो. आता या ठिकाणी या पॉझिटिव्ह हाफ सायकल ऐवजी निगेटिव्ह हाफ सायकल आली आणि या ठिकाणी निगेटिव्ह ऐवजी पॉझिटिव्ह हाफ सायकल आली. आता काय होणार, डायोडच्या गुणधर्मानुसार डायोडच्या कॅथोडला जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल येते आणि एनोडला जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल येते तेव्हा डायोड फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये काम करतो आणि फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये त्याच्यामधून करंट व्हायला सुरुवात होते. मग आपण गृहीत धरू की ही निगेटिव्ह हाफ सायकल कॅथोडला दिली आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल एनोडला दिली. आता इथे डायोड फॉरवर्ड बायस मध्ये गेला परंतु डायोड हा वन वे काम करतो. वन वे म्हणजे काय, एका मार्गाने करंट येतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो. मग इथे आता हाय पोटेन्शियल कोणत्या दिशेला आहे. आता पोटेन्शियलचा विषय मी तुम्हाला सांगितलं होतं की पोटेन्शियल काय आहे हे समजून घ्या की पोटेन्शियल म्हणजे बॅटरी मधला जो सप्लाय आहे तो कमी दाबाकडून जास्त दाबाकडे वाहतो की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर बॅटरी मधला सप्लाय हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतो. मग आता जर आपला बॅटरीचा सोर्स या दिशेला आहे तर करंट या दिशेकडून आउटपुट दिशेला वाहणार, बरोबर आहे. पण निगेटिव्ह हा चार्ज दिल्यामुळे याच्या आउटपुटला आपल्याला निगेटिव्ह आउटपुट मिळणार आहे. डायोड फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये, परंतु कोणत्या, निगेटिव्ह पद्धतीने, कारण याच्या इनपुटला निगेटिव्ह व्होल्टेज दिलं आणि आउटपुटला आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे. म्हणजेच काय झालं की डायोड हा या कंडिशनला कंडक्ट झाला, डायोड मधून या दिशेला करंट वाहला म्हणून इथे आपल्याला निगेटिव्ह व्होल्टेज मिळाला. ओके, समजलं? नाही समजलं तरी परत ती स्टेप येणार आहे, आपण परत बघू. आता ही सायकल मात्र सतत प्रत्येक सेकंदाला चेंज होत असते. आता तिसऱ्या सेकंदाला गृहीत धरा की इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल आली आणि इथे निगेटिव्ह हाफ सायकल आली. आता ही पॉझिटिव्ह हाफ सायकल इथे आली, ही निगेटिव्ह हाफ सायकल इथे आली. ऍक्च्युली गरज कशाची होती, कॅथोडला पॉझिटिव्हची गरज होती, सॉरी कॅथोडला निगेटिव्हची गरज होती पण पॉझिटिव्ह मिळाला, एनोडला पॉझिटिव्हची गरज होती पण निगेटिव्ह मिळाला. मग आता काय झालं, डायोड रिव्हर्स बायस कंडिशनला गेला. रिव्हर्स बायस कंडिशनला गेल्यामुळे या सेकंदाला डायोड मध्ये कुठलाही करंट वाहणार नाही. ओके, आता ही कंडिशन परत चेंज झाली, मी तुम्हाला समजण्यासाठी इथे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतो. आता या ठिकाणी काय झालंय, निगेटिव्ह हाफ सायकल आहे आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. कॅथोडला निगेटिव्हची गरज होती आणि एनोडला पॉझिटिव्हची गरज होती. आता जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल या ठिकाणी आहे, निगेटिव्ह हाफ सायकल या ठिकाणी, तर डायोड गेला फॉरवर्ड बायस कंडिशनला. परंतु इनपुटला निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल आल्यामुळे आउटपुटला सुद्धा आपला इथे निगेटिव्ह हाफ सायकलच प्रेझेंट होईल. म्हणून या डायोड मधून मायनस व्होल्टेज या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि मायनस व्होल्टेज हे या निगेटिव्हच्या स्वरूपात आपल्याला इथे प्राप्त होणार आहे. म्हणजे या प्लॉट वरून असं लक्षात येत आहे की जो आउटपुट आहे हा आउटपुट मात्र पॉझिटिव्ह हाफ सायकलला ड्रॉप झालेला आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकलला प्रेझेंट झालेला आहे. इथे ड्रॉप झाला, इथे प्रेझेंट झाला, म्हणून याचं जे आउटपुट आहे तुम्हाला मायनस व्होल्टेज मध्ये प्रेझेंट होते आहे. तर अशा पद्धतीने हा पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर सर्किट मध्ये पॉझिटिव्हला क्लिप केल्या चाललेला आहे. या ठिकाणी प्रत्येक सायकलला पॉझिटिव्हला क्लिप केल्या गेलेला आहे आणि निगेटिव्हला प्रेझेंट केलेला आहे. म्हणून या सर्किटला काय म्हटलं गेलेलं आहे, पॉझिटिव्ह क्लिपर सर्किट. सिरीज आपण बघितलं होतं की डायोड आणि रेजिस्टर
यांच्या सीरीज जोडणीवरून त्याला सीरीज सर्किट म्हटलं गेलेलं आहे. मग क्लिपर पॉझिटिव्ह क्लिपर का म्हटलंय, तर याच्यामधून ही पॉझिटिव्ह क्लिप पॉझिटिव्ह हाफ सायकलला क्लिप केलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे, पॉझिटिव्ह क्लिपर सर्किट. ओके, निश्चित असं समजू शकतो मी की तुम्हाला हे सर्किट चांगल्या पद्धतीने समजलं असेल. पुढचं सर्किट आहे निगेटिव्ह सिरीज क्लिपर. आता निगेटिव्ह सिरीज क्लिपर मध्ये काय होते की सर्किट सेम आहे, फक्त डायोडची दिशा मात्र चेंज केलेली आहे. डायोडची दिशा काय झालेली आहे, चेंज झालेली. कशी? इथे डायोडचं कॅथोड होतं तर इथे डायोडचा एनोड आला, इथे डायोडचा एनोड होता तर इथे कॅथोड आला, रेजिस्टर मात्र सेम. आता याला निगेटिव्ह सिरीज क्लिपर का म्हणतात हे आपण त्याच्या वर्किंग मधून समजून घेऊ. इथे सेम पोझिशन येणार आहे, ही जी इनपुट सायकल आहे या इनपुट सायकलची ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह, ही पॉझिटिव्ह, ही निगेटिव्ह. आता आपल्याला पहिले हे गृहित धरायचं आहे की याचा प्लॉट मात्र रेडी करायचा आहे. या ठिकाणी मी एसीची इनपुट काढलेली आहे, ही आपली इनपुट झाली, हे व्ही मॅक्झिमम झालं परंतु कोणतं पॉझिटिव्ह. त्यानंतर हे याचं मायनस व्होल्टेज मॅक्झिमम, म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज मॅक्झिमम किती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मी असं गृहित धरतो की मला हे आउटपुट मिळणार आहे किंवा कोणतं मिळणार आहे ते मी नंतर याच्यावरती ड्रॉप करेल, सॉरी. ठीक आहे, ही सायकल तुम्हाला काढूनच घ्यायची. याच्यामध्ये तुम्हाला असं लक्ष देणार आहे की आपल्याला कोणता आउटपुट मिळाला आणि कोणती सायकल क्लिप झालेली आहे याच्यावर या क्लिपर सर्किटचं वर्किंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्ष देणार आहे. ओके, तर पहिले आपण गृहित धरू या ठिकाणी पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळाली आणि या ठिकाणी निगेटिव्ह हाफ सायकल मिळाली. ही जी पहिली सायकल आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि दुसरी आहे निगेटिव्ह हाफ सायकल. मग आता इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल जेव्हा डायोडच्या एनोड टर्मिनलला येते आणि निगेटिव्ह हाफ सायकल जेव्हा कॅथोड टर्मिनलला येते तेव्हा डायोड कोणत्या कंडिशनमध्ये जातो, फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये. बरोबर आहे, फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये डायोडमधून करंट वाहत असतो. मग पण वाहत असताना मात्र पोटेन्शियल कोणत्या दिशेत आहे आणि कोणतं पोटेन्शियल. आता इकडनं डायोडचा डायोड हा वन वे काम करत असल्यामुळे त्याच्या इनपुटला पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे, याचा अर्थ आउटपुटला पॉझिटिव्ह मिळणार आहे. मग हा जो पॉझिटिव्ह आउटपुट आहे तो तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट होणार आहे आणि निगेटिव्ह सायकलला तिथे ड्रॉप केला जाणार आहे. मग जेव्हा पॉझिटिव्ह आउटपुट इकडे मिळणार आहे पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला, तर याचा अर्थ काय आहे की हे आउटपुट तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, आता ही सायकल परत चेंज होणार आहे. चेंज म्हणजे काय की पॉझिटिव्हच्या ठिकाणी निगेटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह हाफ सायकल. मग इथे आली निगेटिव्ह, इथे आली पॉझिटिव्ह. जर ही पॉझिटिव्ह इथे आली तर या ठिकाणी ही पण पॉझिटिव्ह इथे. डायोडच्या आनोडला पॉझिटिव्हची गरज होती पण मिळालं काय, निगेटिव्ह. डायोडच्या कॅथोडला निगेटिव्हची गरज होती पण मिळालं काय, पॉझिटिव्ह. या कंडिशनमध्ये डायोड गेला रिव्हर्स बायसला. रिव्हर्स बायसला गेल्यामुळे डायोडमधून कुठलाही करंट वाहणार नाही, कुठलाही करंट वाहणार नाही म्हणजे याचा अर्थ इथे झिरो व्होल्टेज मिळेल. कोणत्या कंडिशनला, जर डायोडच्या इनपुटला निगेटिव्ह हाफ सायकल असेल तर. आणि होती ती निगेटिव्ह हाफ सायकल. या निगेटिव्ह हाफ सायकलला डायोडमधून कुठलाही करंट वाहणार नाही. ओके, आता ही सायकल परत चेंज होणार, इथे पॉझिटिव्ह येणार आणि या ठिकाणी निगेटिव्ह येणार. ओके, हा निगेटिव्ह. जर डायोडच्या एनोडला पॉझिटिव्ह मिळाला आणि डायोडच्या कॅथोडला निगेटिव्ह मिळाला तर डायोड कोणत्या कंडिशनमध्ये जाणार, पण फॉरवर्ड बायसमध्ये जाणार. फॉरवर्ड बायसमध्ये जेव्हा जाईल तेव्हा डायोडमधून करंट व्हायला सुरुवात होईल आणि करंट व्हायला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आउटपुट मिळेल. आणि त्या आउटपुट किती मिळणार आहे, जेवढं तुम्ही इनपुटला व्होल्टेज दिलेलं आहे तेवढंच व्होल्टेज तुमच्या आउटपुटला मिळणार आहे. कारण काय की डायोड हा फक्त एसीचं रूपांतर डीसीमध्ये करतो, त्या व्होल्टेजला मात्र कमी जास्त करायचं काम तो करत नाही. जेवढं डायोडच्या इनपुटला व्होल्टेज तुम्ही दिलेलं आहे तेवढंच व्होल्टेज तुम्हाला आउटपुटला मिळत असते. म्हणून याच्या या व्होल्टेजमध्ये कुठलंही परिवर्तन होणार नाही, कुठली सायकलची एम्प्लिट्यूड बदलणार नाहीये. जेवढं इनपुटला आहे तेवढंच तुमच्या आउटपुटला राहणार आहे. ओके, म्हणून इथे या कंडिशनला तुम्हाला काय मिळालेलं आहे, व्होल्टेज मिळालेलं आहे. ओके, आता ही सायकल परत चेंज होणार आहे. परत चेंज म्हणजे काय,
कि निगेटिवच्या ठिकाणी पॉझिटिव्ह झाली, सॉरी निगेटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह. आता डायोडला इथे अपेक्षित काय होतं, पॉझिटिव्ह होतं अपेक्षित, परंतु निगेटिव्ह सायकल मिळाली. आणि डायोडच्या या ठिकाणी निगेटिव्ह अपेक्षित होतं परंतु इथे मिळाला पॉझिटिव्ह. आता या कंडिशनमध्ये डायोड परत रिव्हर्स बायसमध्ये गेला. रिव्हर्स बायसमध्ये डायोडमधून करंट वाहत नसतो, मग करंट वाहत नसल्यामुळे इथे तुम्हाला मिळते झिरो व्होल्ट. म्हणजे आउटपुटला जर झिरो व्होल्ट मिळालं तर हे तुमचं आउटपुट परत झिरो व्होल्टच राहणार आहे. आता ही कंडिशन जितक्या वेळा बदलत राहील तितक्या वेळा तुम्हाला या पद्धतीचं आउटपुट मिळणार आहे. पण या दोन्हीही कंडिशनमध्ये, दोन्ही सर्किटच्या या आउटपुटमध्ये आणि या आउटपुटमध्ये व्होल्टेजमध्ये मात्र बदल होणार नाही. कारण इथे जे इनपुटला व्होल्टेज तुम्ही दिलेला आहे तेच आउटपुटला व्होल्टेज मिळणार आहे. आणि इथे सुद्धा जे व्होल्टेज तुम्ही इनपुटला दिलेला आहे तेच व्होल्टेज तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. म्हणून या दोन्ही सर्किटच्या ऑब्झर्वेशनवरून असं लक्षात येत आहे की जो पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर आहे त्याचा आउटपुट कसं मिळालं तुम्हाला, निगेटिव्ह. फक्त निगेटिव्हला तुम्हाला आउटपुट मिळालं. ओके, ही पॉझिटिव्ह सायकल काय झाली, क्लिप झाली. ही पॉझिटिव्ह सायकल क्लिप झाल्यामुळे याला पॉझिटिव्ह क्लिपर सर्किट असं म्हटलं गेलेलं आहे. या सर्किटमध्ये आउटपुट काय मिळालं की तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळाली, निगेटिव्ह मिळाली का नाही. म्हणजेच काय झालं की निगेटिव्ह हाफ सायकल ही तुमची क्लिप केल्या गेलेली आहे. म्हणून या सर्किटला काय म्हटलं गेलेलं आहे, निगेटिव्ह सिरीज क्लिपर सर्किट. तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही सर्किट चांगल्या पद्धतीने समजलेले असतील. या लेक्चरमध्ये मी फक्त तुम्हाला हे दोनच सर्किट शिकवत आहे. दुसऱ्या लेक्चरमध्ये, कारण हा व्हिडिओ खूप मोठा तयार होईल त्याच्यामुळे तुम्हाला बघायला आणि समजायला अडचण जाईल, पण नंतरचा जो टॉपिक आहे या सर्किटचा आपण शंट सर्किट घेणार आहे. म्हणजेच पॉझिटिव्ह शंट सिरीज क्लिपर आणि निगेटिव्ह शंट सिरीज क्लिपर या दोघांमध्ये आपण अभ्यास करणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की शंट क्लिपरमध्ये काय होणार आहे. कारण ह्या दोन आकृत्या ह्या सगळ्या क्लिपर सर्किटचा बेस आहे. ह्या दोन डायग्राम जर तुम्हाला समजल्या तर सर्व सर्किटचे सर्किट तुम्हाला समजणार आहे. परंतु आता जो नंतरचा जो टॉपिक आहे आपला शंट क्लिपर सर्किट, पॉझिटिव्ह शंट क्लिपर, तर पॉझिटिव्ह शंट क्लिपर मध्ये काय होणार आहे की तुम्ही हा जो रेजिस्टर आहे हा क्लॉकवाईज फिरवायचा आहे आणि हा जो डायोड आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. कशामध्ये, पॉझिटिव्ह शंट क्लिपर सर्किटमध्ये. कसा, हा रेजिस्टर क्लॉकवाईज फिरवायचा, घड्याळाच्या दिशेने तुम्हाला फिरवायचा आहे. म्हणजे रेजिस्टर तुमचा इथे येणार आहे आणि डायोड अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय की डायोडला जर तुम्ही इथे आणलं तर डायोडचा कॅथोड टर्मिनल हा या निगेटिव्हशी जोडला जाणार आहे आणि पॉझिटिव्ह जसा आहे तसाच राहणार. त्याच पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा तीच कंडिशन करायची की हा जो रेजिस्टर आहे हा पॉझिटिव्ह, सॉरी क्लॉकवाईज दिशेने त्याला इथे लावायचा आहे आणि डायोडला अँटी क्लॉकवाईज फिरून या ठिकाणी लावायचं. अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी पॉझिटिव्ह शंट क्लिपर सर्किट तयार होईल आणि या ठिकाणी तुमचा निगेटिव्ह शंट क्लिपर सर्किट तयार होईल. तोपर्यंत या टॉपिक बद्दल डिस्कशन करा, त्याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती लागली तर माझ्याशी संपर्क करा. नमस्कार.